मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मीरा रोड येथील महापालिका रुग्णालयाची लिफ्ट गेले 5 दिवस बंद असल्याने गर्भवती महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णांना उचलून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत न्यावे आणि आणावे लागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मीरा रोडच्या पूनमसागर भागात भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर अपघात विभाग, पहिल्या मजल्यावर ओपीडी, डायलिसिस, प्रसूतीगृह आणि पॅथॉलॉजी लॅब आहे, तर दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, प्रसूतीगृह, गरोदर महिलांची ओपीडी आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोफत प्रसूती आणि उपचार होत असल्याने मोठ्या संख्येने गरजू महिला तसेच सर्वसामान्य रुग्ण पालिका रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. रुग्णालयाची इमारत असतानाही केवळ एकच लिफ्ट बसवण्यात आली आहे. सदर लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका खासगी ठेकेदारास दिलेला आहे, मात्र गेल्या शनिवारपासून लिफ्ट बिघडल्याने बंद अवस्थेत आहे. लिफ्ट बंद असल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालत जाणे, खाली उतरणे गर्भवती महिला आणि डायलिसिसच्या रुग्णांना अतिशय जिकिरीचे बनले आहे. जिने चढून जाणे रुग्णांना आणि गर्भवती महिलांना शक्य होत नाही.